नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपण मराठीचा अभ्यास करणार आहोत. मराठीच्या अक्षरामध्ये आपण मूळाक्षरे अ ते ऋ पर्यंत या अक्षरांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आज आपण काही व्यंजनांना सुरुवात करणार आहोत. तर ती कोणती आहेत बरं या बरं माझ्या भावावर हे बघा. इथे मी काही चित्र काढले आणि इथे मी कोणती काही अक्षर लिहिलेली आहेत. अक्षर लिहिलेली आहेत तर या अक्षरांना काय म्हणायचं रे? या अक्षरांना व्यंजन म्हणायचं. ओके, व्यंजन म्हणायचं. तर व्यंजनांची सुरुवात ही क पासून होते. क क कमळाचा, क क कमळाचा, ख ख खडूचा, ख ख खडूचा, ग ग गवताचा, ग ग गवताचा, घ घ घराचा, घ घ घराचा, ण ण याचा आपण उच्चार कसा करणार आहोत रे मुलांना? ण ण. ओके, परत एकदा. क क कमळाचा, ख ख खडूचा, ग ग गवताचा, घ घ घराचा, ण ण. ओके, याचा उच्चार कसा असतो? सायलेंट असतो. वाङ्मय चिन्मय असा ह्याच्यामध्ये आपण हा या शब्दांचा वापर करतो, या अक्षराचा वापर करतो. ओके, तर आता हे व्यंजन कशी लिहायची आहे ती मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. क ख ग घ ण ण. ओके, तर पहिला आपलं व्यंजन आहे क. उभी रेख, अर्धी वाटी, अर्धी वाटी, आडवी रेख, क क. पुन्हा एकदा मी दाखवते. उभी रेख, अर्धी वाटी, अर्धी वाटी, आडवी रेख, क क. त्याच्यानंतर कोणता व्यंजन आहे? ख. हे बघा, अर्धी वाटी, आडवी रेख, उभी रेख आणि छोटीशी अर्धी वाटी, आडवी रेख, ख ख ख खडूचा, ख ख खडूचा, अर्धी वाटी, तिरपी रेख, उभी रेख, अर्धी वाटी, आडवी रेख, ख ख रे खडूचा. त्याच्यानंतर येतो ग. ग ग गवताचा, ग ग गवताचा, अर्धी वाटी, त्याला एक पूर्ण छोटी आपण अर्धी वाटी जोडणार आहे आणि उभी रेख, आडवी रेख, ग ग ग गवताचा, अर्धी वाटी, अर्धी वाटी, उभी रेख, आडवी रेख, ग रे गवताचा, ग ग गवताचा. त्याच्यानंतर येतो घ. घ रे घराचा, अर्धी वाटी, अर्धी वाटी, उभी रेख, आडवी रेख, घ घ घ घराचा, अर्धी वाटी, अर्धी वाटी, उभी रेख, आडवी रेख, घ घ घराचा, ण ण. उभी रेख छोटीशी, अर्धी वाटी, पुन्हा उलट्या दिशेने अर्धी वाटी आणि इथे कसा टिंब. ओके, डॉट, ण ण. उभी रेख, अर्धी वाटी, अर्धी वाटी आणि इथे असे टिंब, न ती आडवी रे, न. पुन्हा एकदा म्हणा माझ्या मागे. क ख ग घ ण ण. ओके, अशा प्रकारे तुम्ही आज ही व्यंजन क